अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करणाऱ्या 9 शाळांची संच मान्यता रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आर्यस मोगल यांनी दिली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या शाळांना संच मान्यता देण्यासाठी आक्रू वाघमारे शाळेत जिल्हा परिषदेतर्फे कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत 246 शाळांनी संच मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील 200 शाळांना संच मान्यता देण्यात आली आहे. तथापि पटपडताळणीत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना ज्या शाळांनी सामावून घेतले नाही त्यांना संच मान्यता दिली जाणार नाही असं आधीच शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलं होतं. जिल्हा परिषद शिक्षण विभागानं 97 पैकी 55 शिक्षकांना अतिरिक्त ठरवल्यानं इतर शाळांमध्ये समायोजनासाठी पाठवलं होतं. तथापि 9 शाळांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यानुसार या शाळांवर कारवाई करण्यात येत असल्याचं आर्यस मोगल यांनी सांगितलं. त्या शाळेनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यास नकार दिलेला आहे. अशा 9 शाळांच्या संच मान्यता ही त्या ठिकाणचं एक पद किंवा जेवढे पद आपण अतिरिक्त दिले होते तेवढे पद रद्द करण्याची कारवाई आम्ही करत आहोत. त्या 9 शाळांनाही संच मान्यता दिलेली नाही. सध्या आता विनाअनुदानित कायम विनाअनुदानित आणि सेल्फ फायनान्स या शाळेच्या संच मान्यता चालू आहेत आणि 14 तारखेपर्यंत या संच मान्यता देण्यात येणार आहेत. आणि 16-17 संच मान्यता असल्याशिवाय शाळेचं कुठलंच काम आम्ही करणार नाहीत. तेव्हा सर्व संस्था चालकांना शाळेच्या मुख्याध्यापकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी 14 तारखेपर्यंत संच मान्यता शिबिरामध्ये येऊन संच मान्यतेची संचिका सादर करावी आणि संच मान्यतेचे आदेश घेऊन जावेत.